नमस्कार। आज मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी शक 1936 संत गाडगे बाबा पुण्यतिथी सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी: ऍसिडची बाटली उपनगरीय डब्यात फुटून 5 प्रवासी जखमी, शासकीय निमशासकीय नोकरीतील वयोमर्यादा वाढण्याची शक्यता आणि पेशावर मधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शाळांना विशेष दक्षता घेण्याच्या पोलिसांच्या सूचना। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। पेशावर इथे शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातही शाळांना सुरक्षिततेचे उपाय योजण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत। ठाणे पोलिसांनीही या संदर्भात शाळा चालकांबरोबर एक बैठक घेऊन त्यांना शाळेच्या सुरक्षेविषयक मार्गदर्शन केले। शाळेच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नेमावे, शाळेत येणाऱ्या प्रत्येकाचं नाव, पत्ता आणि शाळेत येण्याच्या प्रयोजनासहित नोंद ठेवावी, शाळेमध्ये ओळखपत्र सक्तीचं करावं, शाळेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आणि साहित्याची झडती घ्यावी, शाळेत वाटप केले जाणारे पदार्थ योग्य व्यक्तीकडूनच घ्यावेत, परिवहन खात्यातून प्राधिकृत केलेल्या वाहनांमधूनच प्रवास करण्याच्या सूचना द्याव्या, शाळेच्या परिसरात क्लोज सर्किट कॅमेरे लावावेत, अनोळखी व्यक्तींशी मुलांनी बोलू नये तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये अशा सूचना पोलिसांनी या बैठकीत शाळा चालकांना केल्या। शाळेच्या सुटण्या आणि भरण्याच्या वेळेस शाळेच्या परिसरात पोलिसांची गस्त राहील अशी माहितीही या बैठकीत देण्यात आली। उपनगरीय गाडीमध्ये ऍसिडची बाटली फुटून 5 प्रवासी जखमी झाले आहेत। राज्यामध्ये खुल्या आणि किरकोळ ऍसिड विक्रीस बंदी असतानाही अंबरनाथ लोकलमध्ये ऍसिडची बाटली फुटून एका दाम्पत्यासह 3 प्रवासी जखमी झाले। ऍसिड बाळगणाऱ्या नारायण शेट्टीला पोलिसांनी अटक केली आहे। नारायण शेट्टी हा मुलुंडमधील एका हॉटेलात काम करतो। उपनगरीय गाडीमधून ज्वालाग्रही पदार्थ नेण्यास बंदी असतानाही शेट्टी ऍसिडची बाटली घेऊन प्रवास करत होता। शेट्टी यांच्याकडे असलेल्या काही रासायनिक बाटल्यांपैकी एका बाटलीतून अचानक धूर येऊ लागल्यामुळं त्यानं ती बाटली डब्यातच टाकली, त्यामुळं बाटली फुटून त्यातील ॲसिडमुळं सरस्वती सिंग, दिनेश सिंग, सुनील फणसे, विजय वरणकर आणि सयाजी फणसे अशा 5 जणांवर ॲसिड पडल्यानं हे प्रवासी जखमी झाले। ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक यांच्यामुळे राज्यातील हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना दिलासा मिळाला असून शासकीय नोकरीसाठी वयोमर्यादा वाढवण्याचा सकारात्मक निर्णय लवकरच शासनातर्फे घेतला जाणार आहे। शासकीय निमशासकीय सेवेत नोकर भरती करताना खुल्या प्रवर्गासाठीच्या उमेदवाराची वयोमर्यादा 33 वरून 38 करावी आणि आरक्षित उमेदवारांसाठी 38 वरून 40 करावी असा अशासकीय ठराव संदीप नाईक यांनी मांडून सभागृहात या विषयावर चर्चा घडवून आणली। नोकऱ्यांबाबत सध्या स्थिती गंभीर बनत चालली असून वयोमर्यादेमुळं बेरोजगारांच्या संख्येत वाढ होतीये, त्यामुळे बेरोजगार युवकांच्या पालकांच्या मनातही असंतोष निर्माण झाला आहे। याबाबत नाईक यांनी अनेक अनुभव कथन केले। वयोमर्यादा वाढल्यानं कामाच्या गुणवत्तेवर काही परिणाम होत नाही असं त्यांनी ठासून सांगितलं। नोकर भरतीतील वयोमर्यादा वाढवण्याबाबत शासनातर्फे सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन सभागृहात देण्यात आलं। न्यायालयीन सुनावणीस सतत गैरहजर राहणाऱ्या एका उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयानं समन्स काढला आहे।
ठाण्याचे सहदिवाणी न्यायाधीश एच ए अली यांनी ठाण्याचे उपविभागीय दंडाधिकारी जगन्नाथ गिरासे यांच्यावर महसूल विभागाशी संबंधित एका प्रकरणात हे समन्स बजावलं आहे. गिरासे यांनी आपण स्वतः न्यायदंडाधिकारी असल्यामुळं आपण न्यायालयाच्या सुनावणीच्या वेळेस उपस्थित राहू शकत नाही असं पत्र न्यायालयाला पाठवलं आहे. या पत्रानंतर न्यायालयानं न्यायालयीन आदेश पाळत नसल्याबद्दल गिरासे यांना समन्स बजावलंय. या समन्सनंतर उपविभागीय अधिकारी न्यायालयात उपस्थित राहिले आणि संपूर्ण परिस्थिती न्यायालयासमोर समजावून सांगितली. त्यावर न्यायालयानं पुढची तारीख दिली आहे. हा प्रकार म्हणजे न्यायालयाचा अवमान असून न्यायालयानं उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीची गंभीर दखल घेतली असल्याचं सांगितलं जातं. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 लाख रुपयांचा निधी सुपूर्द केलाय. राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती तसंच अवकाळी पाऊस गारपीट या पार्श्वभूमीवर वसंत डावखरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 लाख रुपये दिले आहेत. मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी 1 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. वसंत डावखरे यांचा कित्ता सर्वच लोकप्रतिनिधी गिरवतील असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन कम सेल, 50% बचत. अमेरिकन डायमंड सेट्स, मंगळसूत्र, फॅन्सी ब्रेसलेट, फॅन्सी इयरिंग टॉप, रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये. अशोका बेसमेंट जवळ, गोखले रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. जागतिक अपंग दिन ठाण्यात उत्साहात साजरा करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेच्या वतीनं जागतिक अपंग दिनाच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात विशेष मुलांनी मनमुराद आनंद लुटला. महापौर संजय मोरे यांनी विशेष मुलांसह आकाशात फुगे उडवून या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाचं निमित्तानं गडकरी रंगायतनमध्ये विविध खेळणी ठेवण्यात आली होती तर मुलांच्या मनोरंजनासाठी अनमोल गीतमाला हा कार्यक्रम सादर करण्यात आला. राज्यामध्ये जलवाहतुकीसाठी स्वतंत्र प्राधिकरण नेमण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी वाढणारी लोकसंख्या आणि यामुळे वाहतूक व्यवस्थेवर पडणारा ताण आणि होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याचा मुद्दा लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, वसई, वाशी तसंच बाहिंदर, खाडी, बोरिवली, नवी मुंबई या ठिकाणी जलवाहतुकीसाठी संबंधित महापालिका आणि मेरीटाईम बोर्ड यांच्यामार्फत संयुक्त पाहणी करण्यात येत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. जलवाहतुकीसाठी स्वतंत्र प्राधिकरणात उच्चस्तरीय अधिकारी नियुक्त केले जाणार असून या प्राधिकरणाला निधी कमी पडू दिला जाणार नाही असं सांगून जलवाहतूक लवकरात लवकर सुरू करण्याच्या संदर्भात राज्य शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. या प्रकरणातील तक्रारदार हे भिवंडी तालुक्यातील कवाडी येथील आपल्या घरात झोपले असताना काहीतरी तुटल्याचा आवाज आल्यानं जागे झाले. त्यावेळी त्यांना 30 ते 35 वयोगटातील 4 अनोळखी व्यक्ती तोंडाला फडकं बांधून हातात शस्त्र असलेले दिसले. यापैकी तिघांनी तक्रारदाराच्या पतीस बिछाण्यात दाबून ठेवून शस्त्राचा धाक दाखवत
करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आवाज केल्यास जागीच खलास करून टाकेन अशी धमकी देत चोरट्यांनी कपाटाची चावी मागितली. चावी देण्यास नकार दिला असता तक्रारदाराला मारहाण करण्यात आली. त्याच्याकडून चावी घेऊन कपाटातील 4,10,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करून चोरटे पसार झाले. भिवंडी आणि शहापूर परिसरात वारंवार होणाऱ्या घरफोड्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना या प्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले. अत्यंत कुशलतेनं तपास करून स्थानिक गुन्हे शाखेनं काल दोघा चोरट्यांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केल्यावर त्यांचा अजून एक साथीदार मिळाला. या तिघांकडून चोरीला गेलेल्या ऐवजापैकी 14,915 रुपयांची रोख रक्कम, 3 तोळे सोन्याची चेन, 3 चांदीची पैंजण, चांदीचं लहान कळं असा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. या चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जाते. उद्या 21 डिसेंबर या दिवसाला खगोलशास्त्राच्या दृष्टीनं विशेष महत्त्व आहे. पूर्ण वर्षात उद्याचा दिवस सर्वात लहान दिवस आहे. उद्यापासून उत्तरायण सुरू होत आहे. सूर्यानं सायन मकर राशीत प्रवेश केल्यानंतर दिनमान वाढायला सुरुवात होते. त्यामुळं उद्याचा दिवस वर्षभरातला सर्वात लहान दिवस असून उद्याची रात्र ही सर्वात मोठी रात्र आहे. पूर्वीच्या काळी वीज नव्हती, त्यामुळं हे सर्व कामकाज सूर्यप्रकाशावर होत असे. त्यामुळं उत्तरायणाला विशेष महत्त्व होतं. आत्ताच्या अत्याधुनिक काळात या गोष्टीला फारसं महत्त्व राहिलं नसलं तरीही खगोलशास्त्रीयदृष्ट्या हे महत्त्वाचं आहे.